नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी धनंजय, आपण पाहता शेती गुरुजी। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत आधुनिक शेतकरी प्रगतशील बागायतदार माननीय दाजी पाटील यांचा ऊसाचा प्लॉट। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून आपल्याला याबद्दल माहिती मिळेल। तसेच शेतकरी मित्रांनो, आपल्या शेती गुरुजी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। तर चला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या प्लॉटमध्ये रोपांची लागवड केली होती। साधारणतः एक रोप 1.5 फुटावर लावलेलं, 1.5 ते 2 फुटावर लावलेलं होतं। तर मित्रांनो, आपण पाहताय की चांगला फुटवा झालेला आहे। एका फुटवामध्ये साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ते 12 फुटवे आहेत। पारंपरिक पद्धतीने लागवड न करता रोपांची लागवड केली तर निश्चितच आपल्याला याचा फायदा होतो आहे। 2 ओळीमधील अंतर साधारणतः 4.5 ते 5 फूट आहे। ऊसांची वाढ चांगली आहे, सध्या उन्हाळा आहे, फुटव्यांची जळ कमी आहे, सर्व फुटवे जिवंत आहेत। सध्या मित्रांनो उन्हाळा आहे, पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा प्लॉट आपण पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चितच उन्हाळा आहे असं जाणवणारही नाही। कारण त्यांनी अशा पद्धतीने ऊसाची जोपासना केली आहे की अगदी कांद्याच्या पातीसारखा ऊस दिसत आहे। योग्य नियोजन, ठिबक सिंचनचा वापर केलेला आहे, कमी पाण्यामध्ये सुद्धा अगदी उत्तम ऊस आलेला आहे। दोन्ही साऱ्यामधीलही अंतर योग्य ठेवले आहे, त्यामुळे ऊसांचा फुटवा हा चांगला झालेला आहे, ऊसांची मर कमी आहे। या पूर्ण प्लॉटमध्ये ठिबक सिंचनचा वापर केलेला आहे, त्यामुळे त्यांना वेळच्या वेळेला जी रासायनिक खते आहेत ते सोडता येतात, त्यामुळे ऊसांचा पोत हा नेहमी व्यवस्थित राहतो, ऊसाची वाढ कायम चालू राहते। खूप चांगला प्लॉट आहे।
तर शेतकरी मित्रांनो, हा आपण प्लॉट पाहता आहे सध्या उन्हाळ्यात या पद्धतीचा आहे, तर तुम्ही विचार करू शकता की हा पावसाळ्यात कसा दिसेल। तर उन्हाळ्यामध्ये याची जे ऊसाचा पोत, ऊसाची वाढ, ऊसाचा जो वाढीचा जोम आहे तो अगदी एक नंबर आहे। पाहता क्षणीच मनात भरेल असा प्लॉट आहे। शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आहे अनेक कृषी क्षेत्रातील ऊसाबद्दल जे पुरस्कार मिळतात ते माननीय दाजी पाटील यांचा हा प्लॉट आहे। त्यांना अनेक प्रकारचे या क्षेत्रातील ऊस शेतीमधील पुरस्कार मिळालेले आहेत। जसे की आपण म्हणू शकतो जास्त उत्पादन देणारा प्लॉट किंवा चांगले प्लॉट, ठिबक सिंचनवरील उत्तम प्लॉट, अशा पद्धतीचे यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत। एक दिवस आपण त्याही विषयावर त्यांच्याशी बोलणार आहोत। आज आपण या व्हिडिओमधून फक्त प्लॉट पाहतो आहे। ऊसाची शेती कोणत्या प्रकारे करावी, कसं नियोजन करावं हे अतिशय चांगली यांना माहिती आहे। उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यामध्ये कसं ऊसाचं पीक घ्यावं हे यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। यांचं जेवढं ऊसाचं क्षेत्र आहे त्या सर्व क्षेत्राला ठिबक सिंचन केलेले आहे, ठिबक सिंचनने पाणी देत आहेत, त्यामुळे त्यांचं उन्हाळ्यातही पीक आपण असे पाहू शकतो आहे। अत्यंत कमी पाण्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने ऊस जोपासलेला आहे। आणि जो हा प्लॉट आपण पाहताय तो प्लॉट आहे तो पूर्णपणे माळातील आहे, कारण इथं पूर्णपणे खडकाळ जमीन आहे। अशा जमिनीवर सुद्धा त्यांनी उन्हाळ्यामध्ये या प्रकारचा प्लॉट तयार केलेला आहे। तर साधारणतः आपण जे ऊसाची लागवड करतो ते दोन सरीमध्ये अंतर कमी ठेवतो, त्यामुळे फुटव्यांची संख्या ही कायम राहत नाही, फुटव्याची संख्या कमी होते व जळते, त्यामुळे आपल्याला एकरी उत्पादन मिळते ही खूप कमी मिळते। तर आपण या ज्या दोन सऱ्यामधील अंतर पाहता ते साधारणतः 5 फुटापर्यंत आहे, त्यामुळे निश्चितच याला जो फुटवा आहे तो निश्चित राहणार आहे आणि उत्पादनामध्येही वाढ होणार आहे। जे एक फुटामध्ये जी फुटव्यांची संख्या असते नियोजनबद्ध राहते आणि ती कायम टिकते। ज्यावेळेस ऊस तुटतो त्यावेळेसही फुटवे तसेच राहतात, त्यामुळे जो आपला टनेज आहे तो टनेजही आपला एकरी वाढणार आहे आणि उत्पादनही वाढणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे, आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचनही करणे गरजेचे आहे। ठिबक सिंचनचे फायदे आपल्याला माहीतच आहेत, पाण्याचीही बचत होणार आहे, अधिक आपल्याला जे रासायनिक खते आहेत पाण्यात विरघळणारे ते आपण या ठिबकच्या साहाय्याने देऊ शकतो।
मध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण पाहताय की या ठिकाणाहून ज्या जो हे आता जो प्लॉट पाहिलेला आहे तो या ठिकाणाहून त्याला ठिबक सिंचन केलेले आहे। या ठिकाणी एक हौद आहे, या हौदामध्ये नदीवरून लिफ्ट केलेलं आहे, नदीतील पाणी या हौदामध्ये टाकलं जातं आणि यानंतर इथून पुढे जेवढा एरिया आहे या ठिकाणी, जेवढा प्लॉट आहे, साधारणतः एक 80 एकराचा प्लॉट आहे यांचा, त्या पूर्ण 80 एकराला इथूनच ठिबक सिंचनद्वारे पाणी दिलं जातं। तर आपण पाहता की या ठिकाणी 3 फिल्टर्स आहेत, या फिल्टरद्वारे पाणी स्वच्छ केले जाते आणि पूर्ण जे आपण पाहता आहे या ठिकाणी सध्या रान मोकळं आहे, परंतु ज्यावेळेस 7व्यामध्ये लागण करतात त्यावेळेस ठिबकच्या नळ्या टाकल्या जातील आणि निश्चितच या टँकद्वारे शुद्ध पाणी होऊन पूर्ण शेताला सप्लाय दिला जाईल। तर मित्रांनो, आपण हा जो पाण्याचा टँक पाहताय, या ठिकाणी नदीवरून पाणी या टँकमध्ये सोडलं जातं आणि नंतर पाणबुडी मोटरांच्या साह्याने ठिबक सिंचनला याचं पाणी दिलं जातं। शेतकरी मित्रांनो, जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा आणि अजूनही आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या शेतीगुरुची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।